कृष्णदं स्रातराळं रं 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 रम्य तेजं गिरिचलनकरं कीर्ति पञ्चाधिपत्रं रं 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 राजयोगं सकल शुभनिधिं सत्त्वभेदाणवेद्यं रं 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 राक्षसान्तं सकल दिशयशं रामदूतं नमामि खं 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 खड्गहस्तं विषज्वरहरणं वेदवेदाङ्गदीपं खं 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 खड्गरूपं त्रिभुवननिलयं देवतासुप्रकाशं खं 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 कल्पवृक्षं मणिमयमकुटं मायमायास्वरूपं खं 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 कालचक्रं सकल दिशयशं रामदूतं नमामि। आज ज्यावेळेस वेदांचा उल्लेख होतो तर वेद किती जुने आहेत, काहींनी सांगितलं 4000 वर्ष जुने आहेत, पण ज्यावेळी वेदांचा अभ्यास केला आणि उपग्रहाच्या माध्यमातनं आणि संगणकाच्या माध्यमातनं कालगणना केली त्यावेळी ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीचं जे वर्णन आहे त्या स्वरूपामध्ये सरस्वती नदी कधी वाहत होती याची कालगणना केल्यानंतर त्या स्वरूपातली सरस्वती नदी ही 9000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी वाहत होती। म्हणजे किमान या सगळ्या ज्या जुन्या संस्कृती आहेत त्या 3-4 हजार वर्षापूर्वी आहेत, 9000 वर्षापूर्वी पूर्ण विकसित अशा प्रकारची संस्कृती जर कुठे होती तर ती केवळ आपल्या देशामध्ये होती, ती केवळ भारतामध्ये होती आणि ती आपली हिंदू संस्कृती, सिंधू संस्कृती, सनातन संस्कृती होती ह्या जग मान्य करतो।